नमस्कार तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे भाविकांना आलेले विविध अनुभव रोज तुमच्यासमोर घेऊन येत असते जर का तुम्हाला हे अनुभव आवडत असतील तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा ज्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील आणि तुम्हाला तुमचे देखील काही अनुभव शेअर करायचे असतील तर ते तुम्ही मला कॉमेंटद्वारे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर लिहून पाठवू शकता फेसबुक आणि इंस्टाग्रामची आय डी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया नमस्कार आज मी आपल्याला किशोर दादा यांचा अनुभव सांगणार आहे दादा म्हणतात आज माझा एक छोटासा अनुभव ह्या ठिकाणी शेअर करत आहे म्हणतात ना की स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही तसेच स्वत आईबाप झाल्याशिवाय आईबापाची किंमत कळत नाही माझी आई होती तोपर्यंत मी तिची किंमत केली नाही आई मुलांसाठी काय काय करते हे एका आईलाच माहीत असते माझे लग्न झाले आणि माधुरी माझ्या आयुष्यात आली आम्हाला लवकरच महाराजांच्या कृपेने आईबाप होण्याचे भाग्य लाभले आमचे बाळ लहान होते त्यामुळे ते सतत आईच्या कुशीतच असायचे आमच्या संसारात आमच्या दोघांशिवाय फक्त आमचे बाळ होते असे छोटे कुटुंब अगदी आनंदाने जगत होतो पण अचानक एकदा माधुरी पाणी भरत असताना पाय घसरून पडली आणि तिला डोक्याला मार लागला ती दोन दिवस बेशुद्ध अवस्थेतच हॉस्पिटलमध्ये होती त्या दोन दिवसात आमच्या बाळ ह्याचा सांभाळ मलाच करावा लागत होता बाळाला आईची सवय असल्याने तो माझ्याकडे जास्त वेळ राहत नव्हता सारखा रडायचा ना दूध पीत ना झोपत त्याचे एकसारखे रडण्याने मी हैराण झालो होतो काय करावे सुचेना बाळ उपाशीपोटी जास्तच रडरड करत खूप प्रयत्न केला दुधाची बाटली अक्षरशः बाळाच्या तोंडात कोंबून ठेवली पण बाळ काही दूध पिएना उलट रडणे जास्तच वाढत शेवटी थकून मी माझ्या गजानन माऊलीला म्हटले माऊली तू कसे काय इतक्या लेकरांना सांभाळते मला तर एक लेकरू सांभाळता येत नाही मी महाराजांच्या फोटोकडे पाहत बाळाला मांडीवर घेऊन दूध पाजून झोपवण्याचा प्रयत्न करत होतो तेवढ्यात माधुरी हिची लहान बहीण सरला घरी आली तिने माझ्या मांडीवर रडत असलेल्या बाळाला पाहिले आणि पटकन माधुरी हिची वर दोरीवर टांगलेली साडी घेऊन त्या बाळाला लपेटली तेव्हा बाळ लगेच शांत झाले आणि दूध पिऊ लागले थोड्याच वेळात झोपी देखील गेले तेव्हा मला विचार पडला की मी इतका वेळ बाळाला दूध पाजून झोपवण्याचा प्रयत्न केला पण बाळ काही झोपले नाही पण सरलाहीने माधुरीच्या साडीत बाळाला लपेटताच बाळाने रडणे थांबवून दूधही पिले आणि झोपी गेले खरंच आईच्या मायेची ऊब ही बाळाला जन्मजात वरदान म्हणून लाभलेली असते अशीच मायेची ऊब माझी गजानन माऊली ह्या लेकरावर ठेवेल अशी प्रार्थना करतो त्यानंतर जेव्हा मी महाराजांना वचन दिले की माझी माधुरी बरी होऊन घरी आल्यावर मी शेगाव येथे पारायण करेल तेव्हा माधुरी दोन दिवसात बरी होऊन घरी आली आणि मी माधुरी व बाळाला घेऊन महाराजांच्या दर्शनासाठी शेगाव येथे गेलो आणि पारायण केले जय गजानन श्री गजानन गण गण गणात बोते दादा तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमचा अनुभव आमच्याबरोबर शेअर केला आणि तुम्हा सगळ्यांना दादांचा हा अनुभव कसा वाटला ते कॉमेंटद्वारे नक्की कळवा आणि आता वेळ आहे प्रश्न मंजूश आजचा प्रश्न विचारण्याची आणि आजचा प्रश्न असा आहे की खाली रोबीतील रिक्त जागा भरा जा तुझा हे पुरला वाट पाहे डॅश 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 या भाषेने घोटाळला काशीनाथ मानसी तर जिथे डॅश डॅश आहे तिथला शब्द तुम्हाला सांगायचा आहे आणि आता बघूया मागील प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे तर उत्तर आहे पहा पहा कोल्हाट करा वराड प्रांताचा ज्ञानहिरा ह्याने वृत्तांत जाणीला सारा जोका झाला अकोल्यात आणि ज्यांनी बरोबर उत्तरं दिली आहेत त्यांची नावे पुढीलप्रमाणे पहिलं नम्रता शर्मा दोन गजानन मेहरे तीन मानिक उद्गीकर चार मुग्दा पाटील पाच मंगेश पुरी सहा रमेश काळे सात जया आंधळे आठ पल्लवी पाटोळे नऊ कविता शिरसाट दहा सुप्रिया वाघ अकरा शांभवी कुलकर्णी बारा रोहिणी डांगे तेरा रेखा अहिरराव चौदा रविकिरण किरण चौंदनकर पंधरा भावेश पवार सोळा प्रिया पगारे सतरा विद्या वानखेळे अठरा शिल्पास किचन एकोणीस कृतिका गालिंदे वीस जया डोळस एकवीस रामदास रायबोले बावीस माधव शंकर जोशी तेवीस सविता चौगुले चोवीस सुवर्णा शिंदे पंचवीस सीमा पाटील सव्वीस संजीवनी बांगड सत्तावीस मंगला टिकले अठ्ठावीस मीनाक्षी महाजन एकोणतीस राजेश फरांदे तीस कुसुम पडवळ एकतीस सौपुष्पा बनसोड बत्तीस विश्वास बनसोड तर तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा जास्तीत जास्त सहभाग घेत राहा आणि बरोबर उत्तर देत राहा आणि जर का तुम्हाला आपला आजचा अनुभव आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा आणि तुम्ही तुमचे अनुभव मला कॉमेंटद्वारे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवरती लिहून पाठवू शकता फेसबुक आणि इंस्टाग्राम चे आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि ज्यांना कोणाला अनुभव लिहिताना टाईप करता येत नाही किंवा टाईप करायची जास्त सवय नाही तर त्यांनी एका कागदावरती स्वच्छ अक्षरामध्ये अनुभव लिहायचा आहे आणि त्याचा क्लिअर फोटो मला फेसबुक किंवा इंस्टाग्रामवरती तुम्ही शेअर करू शकता जेणेकरून तुम्हाला अनुभव पाठवणं सोपं होईल श्री गुरुदेव दत्त श्री गुरु गजानन माऊली नमहा गण गण गणात बोते